छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ये। ये कोट ये, 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 ये स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो अखिल भारतामध्ये ज्यांनी हिंदूंच्या देवस्थानाचं संवर्धन केलं त्या राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांना देखील वंदन करतो आणि इंग्रजांच्या विरुद्ध खऱ्या अर्थानं ज्यांनी पहिलं बंड पुकारलं ते राजे उमाजी नाईक यांना देखील आजच्या या प्रसंगी मानवंदना अर्पित करतो मंचावर उपस्थित ज्यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाला ते महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या इंजिनमुळे महायुतीच्या गाडीला तुफान वेग आलेला आहे असे सन्माननीय अजितदादा पवार उपसभापती नीलमताई गोरे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील सहकार मंत्री दिलीपराव वसे पाटील या ठिकाणी उपस्थित सन्माननीय राहुल कुल दत्ता मामा भरणे संजय भाऊ जगताप अशोकराव पवार त्याचप्रमाणे विजय बापू शिवतरे हर्षवर्धनजी पाटील शरदराव सोनवणे श्री सौरव राव श्री राजेश देशमुख श्री सुनील फुलारी श्री अंकित गोयल श्री रमेश चव्हाण उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी आमदार माजी आमदार सरपंच सर्व या ठिकाणी उपस्थित अधिकारी माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आज खरं म्हणजे जेजुरीमध्ये आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्राचं लोकदैवत कुलदैवत मल्हारी मार्तंड खंडेरायाचं दर्शन घेण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झाली आणि खंडेरायाचा भंडारा हा आम्ही माथी लावला आणि तो भंडारा उधळला आणि उधळून या ठिकाणी खंडेरायाच्या चरणी एकच प्रार्थना केली या महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी बलुतेदार अलुतेदार फटके विमुक्त अठरा पगड जातीच्या सर्व लोकांना तुझा आशीर्वाद दे आणि त्यांची सेवा करण्याकरता आमच्या मुख्यमंत्र्यांना आशीर्वाद दे अशा प्रकारची त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विठोबा आणि खंडोबा हे दोन असे आपले दैवत आहे की ज्यांच्या चरणी प्रार्थना केली की निश्चितपणे ती प्रार्थना फळाला येते आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या आशीर्वादानं आज आपण खरं म्हणजे मागच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या देवस्थानचा साडेतीनशे कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजूर केला होता आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यातलं एकशे नऊ कोटी रुपयाच्या कामाची सुरुवात आपण केली आहे आणि आम्ही मुख्यमंत्री महोदय मी आणि अजितदादा आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपलं हे जे देवस्थान आहे हे अतिशय सुंदर अशा प्रकारच्या सोयीनी परिपूर्ण भक्तिभावानं येणाऱ्या भंडारा उधळण्याकरता येणाऱ्या प्रत्येकाला त्या ठिकाणी सर्व सोयी मिळाव्यात अशा प्रकारच्या व्यवस्था येत्या काळामध्ये तिथे आम्ही निश्चितपणे उभ्या करून दाखवू आज शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत शासन स्वतः जात आहे आपली संकल्पना ही आहे की आता लोकांनी हेलपाटे मारायचे नाही लोकांनी चक्रा मारायच्या नाही शासनाच्या योजनांचे लाभ लोकांना आवश्यक असलेले दाखले विविध योजनांचे लाभार्थी या सगळ्या गोष्टी शासन त्यांच्या घरापर्यंत जाऊन देईल कोणालाही चक्रा माराव्या लागणार नाही आणि शासन आपल्या दारीच्या अंतर्गत लाखो लाखो लोकांपर्यंत सरकार पोचलंय आणि त्यांना आवश्यक ते दाखले देखील दिले आहेत आणि योजना आपण पाहू शकता वानगी दाखल या ठिकाणी काही लोकांना आपण स्टेजवर लाभ दिलेले आहेत पण एकेका जिल्ह्यामध्ये पाचशे कोटी सातशे कोटी हजार हजार कोटी रुपयाचे लाभ हे डायरेक्ट थेट लोकांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम हे शासन आपल्या दारीच्या माध्यमातन आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी आहे आणि आपल्या सरकारनं जे वेगवेगळी कामं केली त्या संदर्भात अजितदादांनी सांगितलं आज आपण शेतकऱ्याला नमो महासन्मान निधीच्या माध्यमातनं त्या ठिकाणी सहा हजार रुपये देतोय एक रुपयामध्ये पीक विमा देतोय आणि आता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आपण आणली आहे येत्या तीन वर्षामध्ये शेतकऱ्यांना वीज देणारे सगळे फिडर हे आपण सोलर वर नेणार हो। आहोत आणि मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला दिवसा बारा तास अखंड वीज ही तीनशे पासष्ट दिवस आपण देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलाय आणि त्या कामाची सुरुवात देखील मोठ्या प्रमाणात आपण केली आहे आज मोठ्या प्रमाणात आमच्या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निर्णय केला की के आमच्या महिलांना एस मध्ये आता पन्नास टक्केच तिकीट लागेल पन्नास टक्के फुकट अशा प्रकारचा प्रवास आमच्या महिलांना करता येईल महिलांनी तरी एकदा जोरदार टाळ्या याकरता वाजवल्या पाहिजेत आणि आता आपल्या घरच्यांना सांगायचं की तुम्ही गेले तालुक्याला गेले जिल्ह्याला गेले गावाला गेले तर दुप्पट पैसे लागतात मी गेली तर अर्धेच पैसे लागतात त्यामुळे एक दिवस तुम्ही घरी बसा मी जाऊन काम करून येते अशा प्रकारे आता घरच्यांना सांगायचं आहे आणि एस टीमध्ये आपल्याला सगळ्यांना जायचं आहे एवढंच नाही तर आता आपल्या जे काही बचत गट आहेत या बचत गटांकरता देखील जे फिरतं भांडवलंय खेळतं आहे ते दुप्पट करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आपल्या सरकारने या ठिकाणी घेतलेला आहे आणि येत्या काळामध्ये या महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्याचं काम आम्ही करू याचं कारण आम्ही खूप योजना चालवतो वेगवेगळ्या वेग महामंडळातनं चालवतो वेगवेगळ्या लोकांना पैसे देतो पुरुषांना पैसे दिले की साठ टक्के सत्तर टक्केच पैसे परत येतात महिलांना पैसे दिले शंभर टक्के पैसे परत येतात त्यामुळे महिलांना आता जास्तीत जास्त पैसे देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने या ठिकाणी घेतला आहे लेख लाडकीसारखी योजना आपण आणली घरामध्ये जर मुलगी जन्माला आली तर मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे ज्या घरी मुलगी जन्माला येईल ते घर लखपती झालं पाहिजे हा निर्णय आपण केला मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अकराव्या वर्गात गेली आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असं ज्या घरी मुलगी जन्माला येईल त्या घराला एक लाख रुपये या ठिकाणी मिळतील मुलीच्या जन्मानंतर ते घर लखपती झालं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय आपण या ठिकाणी घेतला आज खर म्हणजे माननीय मोदीजींनी त्या ठिकाणी आणली आणि पाच लाखापर्यंत आरोग्य सेवा मोफत दिली तर आपणही महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत पाच लाखापर्यंतचा इलाज आता मोफत केलाय आणि आता रेशन कार्डाची कुठली अट नाही आता महाराष्ट्रातल्या बारा कोटी लोकांना पाच लाखापर्यंतचा इलाज मोफत आहे त्यामुळे आता उत्पन्नाची अड देखील त्यात काढून टाकली आहे कागदपत्रांची अड देखील कमी करून टाकली आहे लवकरच प्रत्येकाला कार्ड मिळणार आहे ते कार्ड घेऊन तुम्ही दवाखान्यात गेले की एक पैसा तुम्हाला कोणी मागणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या महाराष्ट्रामध्ये आपण उभी केली आज निराधारांचं पेन्शन एक हजारावरनं पंधराशे रुपयावर नेलं आमच्या मुलांची शिष्यवृत्ती हजारावरनं पाच हजारावर नेली पंधराशेची शिष्यवृत्ती साडेसात हजारावर आपण नेली शिक्षण सेवकाच्या मानधनात दहा हजार रुपयाची वाढ केली या ठिकाणी आपण अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांच्या मानधनामध्ये पंधराशे सतराशे रुपयाची वाढ ही त्या ठिकाणी केली आणि यासोबत यावर्षी आपण मोदी आवास योजना सुरू केली आहे या योजनेच्या अंतर्गत ओबीसी भटके विमुक्त अशा सगळ्या घटकांकरता दहा लाख घरं बांधण्याचा निर्धार आपण केलाय कोणीही आता बेघर राहणार नाही अशा प्रकारची योजना आपण आणली आहे याच्या व्यतिरिक्त एस सी एस टी करता वेगळे पाच लाख घर आपण बांधतोय ओपन करता देखील मोठ्या प्रमाणात घरं बांधण्याचं काम हे आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे आणि हे सगळं करत असताना केंद्र सरकारने देखील एक महत्वाची योजना घोषित केली आज आपल्याकडे आत्ता आपण बघितलं एका महिलेला शहाण्णव लाख रुपयाची आपण त्या ठिकाणी मदत केली त्यातनं प्रोसेसिंग युनिट तयार होणार आहे स्मार्ट नावाची योजना आपण सुरू केली आहे या योजनेमध्ये दहा हजार गावांमध्ये त्या ठिकाणचा एफ पी ओ असेल तिथली विकास सोसायटी असेल तिथली क्रेडिट सोसायटी असेल यांना मल्टीपर्पज सोसायटी मध्ये आणि सोसायटी मध्ये आपण परिवर्तित करतोय त्यांना आपण गोडाऊनची व्यवस्था देतोय त्यांना आपण व्यवस्था ज्या गावामधला शेतमाल तिथेच प्रोसेस झाला पाहिजे आणि तिथन थेट त्या ठिकाणी त्यांना मार्केट मिळालं पाहिजे अशा प्रकारची योजना सुरू केली आणि आता केंद्र सरकारने देखील प्रत्येक गावामध्ये ही जी विकास सोसायटी आहे याला मल्टीपर्पज सोसायटी मध्ये परिवर्तित करून त्यांना सोलर रुफटॉप सहित गोडवून द्यायचं ठिकाणी खताची एजन्सी द्यायची त्यांनाच त्या ठिकाणी पेट्रोल पंप द्यायचा त्यांनाच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे सीड विक्रीचं दुकान द्यायचं अशा सगळ्या गोष्टी आता आपल्या गावातल्या सोसायटीलाच त्या ठिकाणी मिळणार आहे त्यामुळे गावापर्यंत समृद्धी नेण्याचा निर्णय हा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी घेतला आणि एक लाख कोटी रुपये या गावाच्या समृद्धी करता माननीय मोदीजी आणि माननीय अमित भाई शाह या ठिकाणी खर्च करणार आहे आणि शेवटच्या माणसापर्यंत या योजना पोचवण्याचं काम आज या ठिकाणी होत आहे मी अधिक वेळ घेणार नाही पण आज रस्ते असतील रेल्वे असेल एअरपोर्ट असेल इतक्या मोठ्या प्रमाणात काम चालू आहे पुण्याच्या रिंग रोडचं चा काम आहे दादा आपण वेगवेगळ्या सिंचनाच्या योजनांबद्दल बोललात मी सिंचन मंत्री म्हणून आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की या ठिकाणी निश्चितपणे सिंचनाच्या सोयी करता ज्या ज्या योजना पुढे येतील त्याला आपण मदत तर करूच पण येत्या तीन वर्षामध्ये प्रयत्न करून पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल मोठ्या नगरपालिका असतील या सगळ्यांचं सांडपाणी हे आपण शंभर टक्के प्रक्रिया केली आणि ते पाणी जर उद्योगाला दिलं तर मोठ्या प्रमाणात आपलं पाणी वाचेल आणि वाचलेलं सगळं पाणी हे पुणे जिल्ह्यात सिंचनाकरता आपण देऊ शकू आणि पुणे जिल्ह्याचा सिंचनाचा जो दुष्काळी भागाचा प्रश्न आहे हा पूर्णपणे आपण सोडवू शकू आणि म्हणून तो देखील प्रयत्न हा येत्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे करायचा आहे या ठिकाणी विजय बापू शिवतरे देखील आहेत आणि संजय जगतापजी देखील आहे दोघांनाही माझी एक विनंती आहे या पुणे जिल्ह्याचा खरंच विकास करायचा असेल तर पुण्याला नवीन एअरपोर्टची आवश्यकता आहे या पुरंदरच्या एअरपोर्ट करता सर्व प्रकारच्या परवानग्या या केंद्र सरकारने दिल्या आहेत मी हात जोडून विनंती करतो मला पुणे जिल्ह्यात निवडणूक लढायला यायचं नाही मी नागपूरलाच निवडणूक लढणार आहे पण पुण्याचा विकास करायचा असेल तर या एअरपोर्ट शिवाय पुढचा विकास पुण्याचा होऊ शकत नाही हे एअरपोर्ट झालं उद्योगालाही फायदा आहे हे एअरपोर्ट झालं तर शेतीला देखील फायदा आहे सगळ्यात मोठं एक्सपोर्ट मार्केट हे पुण्यामध्ये या एअरपोर्टच्या माध्यमातून शेती करता उघडू शकतं आणि म्हणून कुठलाही राजकीय अभिनिवेश न ठेवता तुम्ही आपण सगळे एकत्रित येऊ आणि एकत्रित येऊन तुमच्या ज्या अडचणी असतील भाऊ मला माहिती आहे कोणाचंही मत हे वेगळं नाही आहे तुम्ही जे काही या ठिकाणी मांडता ते लोकांकरता मांडता लोकांच्या अडचणी पूर्णपणे दूर करू आणि या पुण्याला एक नवीन एअरपोर्ट आपण सगळे मिळून जर देऊ शकलो तर पुण्याचं पुढच्या वीस वर्षाचं कल्याण हे निश्चितपणे आपण करू शकू त्याकरता आपल्या सहकार्याची या ठिकाणी मागणी करतो आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र